नमस्कार, मी आरती मोहोळ न्यूज 15 मराठी वृत्तवाहिनीकडून नवरात्रीच्या या महोत्सवामध्ये तुमच्यासाठी घेऊन येतोय नवरात्रीच्या नवदुर्गा। या पर्वामध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण वाहतूक विभागामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक सौ नम्रताताई डावरे। नमस्कार मॅडम। नमस्कार। ह्या क्षेत्राची नक्की तुम्हाला आवड कशी निर्माण झाली आणि ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय तुम्ही कधी घेतला? मी या क्षेत्रात येण्याचा निर्णय असं मला या क्षेत्रातच यायचं होतं असं नाही, मला एक जॉब करायचा होता, सेटल व्हायचं होतं आणि मैत्रिणींनी एम पी एस सीचा क्लास लावला होता, त्यांच्यासोबत मी एम पी एस सीचा क्लास लावला आणि पहिल्याच प्रयत्नात माझं पी एस आयचं सिलेक्शन झाल्यामुळं मी तर कुठल्याच परीक्षा दिली नाही, घरची आर्थिक परिस्थिती तशी नव्हती, त्यामुळे ज्यामध्ये पहिल्यांदा सिलेक्शन झालं तिथं मी जॉईन केलं आणि मी खूप समाधानी आहे माझ्या नोकरीमध्ये। तुम्ही आता जसं सांगितलं की घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बिकट होती, त्या ह्याच्यामधनं सगळ्या ह्याच्यातनं स्ट्रगल करून तुम्ही इथपर्यंत पोहोचला, पण ही नोकरी जॉईन केल्यानंतर एक महिला म्हणून तुम्ही ज्यावेळेस कार्यरत झाल्यात ह्या क्षेत्रामध्ये येताना तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं का? नाही, अशा काही अडचणी अशा नाही आल्या। माझं सिलेक्शन पहिल्याच फर्स्ट अटेम्प्टला झालं होतं, त्याच्यानंतर ट्रेनिंग नाशिकला झालं आमचं, सगळे उपनिरीक्षकांचं ट्रेनिंग, डीवायएसपीचं ट्रेनिंग नाशिकला होतं। तिथं खूप अत्यंत चांगली व्यवस्था आहे, पण हार्डवर्किंग, दिवसभराचं शेड्यूल, जे आता मला फील्डवर जे काम करावं लागतं त्याची पूर्वतयारी सगळी तिथं करून घेतली जाते, त्यामुळं आता इथे आलो आम्ही जेव्हा फील्डवर कामाला येतो त्यावेळेस त्याचा एवढा ताण येत नाही आम्हाला, अगदी एकदम धावपळीचं लाईफ, जे एक वर्षाचं ट्रेनिंग असतं त्याच्यामध्ये आम्हाला एकदम धावपळीचं लाईफ कसं आपण मॅनेज करायचं याच्याबद्दल सगळं व्यवस्थित ट्रेनिंग दिलेलं असतं, एकदम मेंटली प्रिपेअर झालेला असतो त्या ट्रेनिंगच्या काळामध्ये, त्यामुळं जेव्हा फील्डवर कामाला येतो असं एक खूप मोठं टेन्शन किंवा आता या अडचणी येतं यांना मी कसं करू, तर त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी किंवा कसं करायचं हे आम्हाला सगळं ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं असतं, त्याच्यामुळं अशा वेगळ्या काही अडचणी आलेल्या नाहीत मला तरी। आत्ता तुम्ही जसं सांगितलं की हां मला तिथे जो तुमचा फील्ड असतं फील्डवरती तुम्हाला धावपळीचं वगैरे स्ट्रेस वगैरे ते येतच राहतं, मग या स्ट्रेसमधून तुम्ही ज्यावेळेस घरी जाता त्यावेळेस तुमचं वैयक्तिक आयुष्य असं कसं असतं? माझं वैयक्तिक आयुष्य जेव्हा ड्युटीवर असते तेव्हा पूर्णपणे ड्युटीवरच असते, जेव्हा मी घरी जाते तेव्हा माझी फॅमिली, माझी मुलगी, माझं घर, घरातली माणसं हे त्यावेळेस मी फील्डचं अजिबात डोक्यात माझ्या नसतं, घरात मी पूर्णपणे घरातलीच असते आणि फील्ड आणि घर या दोन्हीमध्ये बॅलन्स करण्यात म्हणजे माझ्या एकटीचा त्याच्यामध्ये हे नाही, वाटा नाही, त्याच्यामध्ये माझी मुलगी असेल, घर, फॅमिली असेल, त्यांचा पण तेवढाच हिस्सा आहे, ते मला तेवढं सपोर्ट करतात, त्यांचा मला तेवढं समजून घेतात आणि त्यामुळं मग मी दोन्ही एकदम बॅलन्स करू शकते, तेवढा स्ट्रेस माझ्यावर येत नाही, त्याचा त्यांचा घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी एकदम न्यूट्रली दोन्हीही बॅलन्स करू शकते। कोरोनाचं संकट येण्याआधीचा जो काळ होता आणि कोरोनाचं संकट आल्यानंतरचा जो काळ आहे त्या ह्या दोन्ही गोष्टींमध्ये जी रहदारी आहे त्या रहदारीवरती तुम्ही कसं नियंत्रण करता किंवा विदाऊट मास्क वगैरे मोस्ट ऑफ फिरत असतात मग ते कसं ॲडजस्ट करता तुम्ही? जेव्हा कोरोनाच्या आधी होतं तेव्हा चाकणमध्ये, चाकण हे इंडस्ट्रीयल एरिया आहे, त्या ठिकाणी इतकी हेवी ट्रॅफिक आहे, रस्ते अरुंद आहेत, हायवे जो आहे तो पण त्याला ब्रिज नाही आहे, त्यामुळं खूप कमी संख्या बळ आहे सध्याला, त्याच्यामध्ये आम्ही काम करत असतो आणि त्यावेळेस कोरोनाच्या आधी खूप हेवी ट्रॅफिक होतं, आता कोरोनाच्या मध्यंतरी काळामध्ये सगळं एकदम व्यवस्थित म्हणजे खूप कमी होते वाहतूक, त्यानंतर आता सगळं अनलॉकची प्रक्रिया झाल्यामुळे आता पुन्हा त्याच प्रकारे सुरू झाले, त्यात पाऊस सुरू झाला आहे, रस्त्याला खड्डे इतके प्रमाणात आहे, त्यामुळं आमची तारेवरची कसरत तर चालूच आहे, ते काढायचं चालू आहे आणि त्यात स्वतःला या आजारापासून या महामारीपासून पण वाचवायचं असतं, अगदी 12 तास तोंडाला मास्क लावून असतो, सॅनिटायझर, शील्ड हे सगळे आम्हाला आमच्या वरिष्ठांनी ज्या काळजी घेतली असेल त्याप्रमाणे आम्ही सगळं करत असतो, 12 तास सगळं हे करून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर रांगोळ करणे, कपडे धुणे वगैरे हे सगळं करून मगच फॅमिलीमध्ये मिक्सअप होत असतं, वाफ घेणे, मेडिसिन हे ते सगळं करतो आणि तेवढं प्रिव्हेंट करतो स्वतःला, आणि मास्कचं जर म्हणत असेल तर लोकांमध्ये अजूनही तेवढा अवेअरनेस नाही, लोकांना अजूनही त्या गोष्टी एवढ्या सिरियस वाटत नाही, त्याच्यामुळे हा प्रादुर्भाव खूप वाढत चाललेला आहे, जसं एका गाडीमध्ये एकापेक्षा जास्त लोक असेल तर सर्वांनी मास्क लावणं गरजेचंच आहे, त्यांना सगळ्यांना दंड, लोकांना हे पटत नाही तर आमच्याशी वाद घालतात, पण आम्ही करतो आता त्या कारवाई जशा आहेत, जसं आम्हाला वरून आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत असतो। चाकण हे शहर असं हे औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे तिथे ट्रॅफिकचं, वाहतुकीचं नियंत्रण करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तारेवरची कसरत ज्या करतात त्या ह्या आपल्या मॅडम, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे आणि
चाकण शहरामध्ये असंही नेहमी ट्रॅफिक असतंच, त्यातल्या त्यात आता दिवाळी नवरात्र सारखे महोत्सव येत आहेत, त्यामुळे अजून रहदारी वाढणार आहे. मग ही जे रहदारी करणारी जनता आहे, ह्या जनतेला नक्की तुम्ही काय संदेश द्याल? मी चाकण शहरातल्या जनतेला असं सांगू इच्छिते की सणामध्ये, सणाच्या काळामध्ये, दिवाळी असेल, दसरा असेल, नवरात्र असेल, याच्यामध्ये जर तुम्हाला खरंच काही काम असेल, जर खूप अतिमहत्त्वाचं असेल, तरच घराच्या बाहेर पडा. बाहेर पडणार असेल तर मास्क घाला, एका गाडीमध्ये जास्त लोक जाऊ नका. बाहेर पडले तर वाहतुकीच्या नियमांचं पालन करा. या कोरोना पसरू नये त्याच्यासाठी ही स्ट्रिक्ट ॲक्शन शासनाची आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही करत असतो. ग्राउंड लेवलला आम्हीच रस्त्यावर काम करत असतो, त्यामुळे आम्ही तुमचा आणि आमचा जास्त संपर्क येतो, त्यामुळे आम्ही हे काम करत असतो. माझी एवढीच सर्वांना एक विनंती असेल की घरात राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. अशा प्रकारे डावरे मॅडमनी आपल्याला जे मार्गदर्शन केले, लाख मुलाचं मार्गदर्शन केले, त्याचं सर्वांनी पालन करून कोरोनावरती मात करण्यास त्यांना सहकार्य करावं. अशा प्रकारे तुम्ही जे आम्हाला नवदुर्गांच्या आमच्या ह्या एपिसोडमध्ये आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल मनापासून न्यूज 15 मराठी वाहिनीकडून मी तुमचे आभार मानते.